पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ कलाकार आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचे निधन झाले. चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईला जात असताना उर्से टोल नाक्याजवळ टेम्पो आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात आनंद अभ्यंकर यांच्यासह अक्षय पेंडसे आणि पेंडसे यांचा 2 वर्षांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले. मुंबईहून पुण्याला जाणारा टेम्पो रस्ता दुभाजक तोडून अभ्यंकर चालवित असलेल्या वॅगन आर या मोटारीवर जाऊन धडकला. त्यात अभ्यंकर पेंडसे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. तर पेंडसे यांची पत्नी दीप्ती आणि अभ्यंकरांच्या बाजूला बसलेला मोटार चालक किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार चालू असतानाच अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि प्रत्युष या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अभ्यंकर यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या होत्या. तर पेंडसे यांना अनेक ठिकाणी जखमा होऊन त्यांचा उजवा हातच तुटला होता. प्रत्युष याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विद्यापीठाच्या आवारात आगामी कोकणस्थ चित्रपटाचे रविवारी चित्रीकरण झाले. ते संपून रात्री 9 सुमारास सर्वजण कोथरूड येथील घरी गेले. तेथून मुंबईला परतत असताना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बौर पुलाजवळील उर्से टोल नाक्यापर्यंत आल्यानंतर पुण्याकडे जाणारा टेम्पो रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन अभ्यंकर चालवित असलेल्या मोटारीवर जाऊन आदळला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुण्यात असलेले कलाकार जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, पुष्कर क्षोत्री, प्रसाद ओक, सुधीर गाडगीळ, हर्षदा खानविलकर, प्रवीण तरडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल तसेच पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी रुग्णालयात धाव घेतली. अभ्यंकर व पेंडसे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.